माझ्या कमरेचा त्रास आहे, या सगळ्या गोष्टीला मी त्यांना वारंवार वेळोवेळी अर्ज केले, कुलगुरूंना केलेले आहेत. कुणी माझ्या अर्जाची आतापर्यंत दखलही घेतलेली नाही. कुलसचिव माझ्या कुठल्याच प्रश्नाचं एकही दखलच घेत नाही. जसं माझं घर चालेल त्याप्रमाणे मी आता रोजच्या रोज भीक मागो आंदोलन करणार आहे. कुलसचिव जोपर्यंत त्याच्यावर काय. तुम्ही जे भीक मागो आंदोलनाला इथे युनिव्हर्सिटीच्या परिसरात बसले आहात, काय नेमकं तुमचा प्रश्न आहे? प्रश्न माझा असा आहे की गेले 3-4 महिन्यापासून माझं वेतन माननीय कुलसचिवांनी रोखून ठेवलेलं आहे. मी रिसर्च मेडिकल दिलेलं आहे. माझी बदली त्यांनी नगर विभागात केली. तर नगर विभागात मी जाऊन तिथं 15 दिवस काम पण केलं, जॉईन पण झालो. माझी आई आजारी असल्या कारणाने एम्स हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनवर आई आहे. आत्ता त्यांना तसं रिसर्च मी सांगितलं होतं. मुलाचा ॲक्सिडंट झालेला आहे, पुतण्याचा माझ्या, ते पण सांगितलेलं आहे. 2 महिन्यापासून मी घेतच आहे. माझ्या कमरेचा त्रास आहे. या सगळ्या गोष्टीला मी त्यांना वारंवार वेळोवेळी अर्ज केले, कुलगुरूंना केलेले आहेत. कुणी माझ्या अर्जाची आत्तापर्यंत दखलही घेतलेली नाही आहे. आणि अक्षरशः मला या आईच्या आजारपणाला, पुतण्याच्या आजारपणाला, सासूबाई माझी एक्सपायर झाली, सगळे अपडेट आहेत. प्रत्येक गोष्टीला मी त्यांना माझ्या घरीच आला म्हणून मी किती वेळा त्यांना. तुम्ही काही पुरावे वगैरे दिले होते का? सगळे पुरावे दिले. पत्र काय आहे तुमच्याकडे पुरावे? हॉस्पिटलची कागदपत्रे दिलेली आहेत, पुतण्याची कागदपत्रे दिलेली आहेत हॉस्पिटलची, काय सासूबाईंचा मृत्यूचा दाखला पण दिलेला आहे. नाही, 16 तारखेला त्यांचा मृत्यू झाला मागच्या महिन्याच्या. काय कुलसचिवांचं म्हणणं काय आहे? कुलसचिव माझ्या कुठल्याच प्रश्नाचं एकही दखलच घेत नाही. मग आता तुम्ही हे भीक मागो आंदोलन हे कधीपर्यंत तुमचं असणार आहे? आता काय, जसं माझं घर चालेल त्याप्रमाणे मी आता रोजच्या रोज भीक मागो आंदोलन करणार आहे. कुलसचिव जोपर्यंत त्याच्यावर काय. मग नगरच्या जॉबचं काय झालं तुमचं आता? नगरचं काय, मी अजून जॉईंटच नाही ना तिथे. बरं, मेडिकल ना. पगार वगैरे होत नाही म्हणायचं? पगार होतच नाही आहे. गेले 4 महिन्यापासून मला पगार फिल करत नाही. अच्छा. मी अक्षरशः माझ्या आजार मुलाच्या आजारपणाला, आईच्या आजारपणाला माझा स्वतःचा मी PF काढलेला आहे. बरं, कोण आहेत कुलसचिव नेमके? कुलसचिव डॉक्टर प्रफुल्ल पवार. बरं, मग तुमची काय मागणी आहे नेमकी त्यांच्याकडे? माझी मागणी एवढीच आहे की माझी जी पगार थांबलेला आहे, जेणेकरून माझं त्या पैशामुळे निवारण होईल. लोकांकडनं मी पैसे घेतलेले, ऑफिसमध्ये लोकांकडनंही गेलेले, लोकांनी मला मदत केलेली आहे काय. आणि त्यामुळं मला माझा पगार वेतन सुरळीत व्हावं ही माझी अपेक्षा आहे. आणि माझी नगरची बदली इथं घ्यावी करून विद्यापीठाचं रानडे इन्स्टिट्यूट एक त्यांना तिथे टाकावं.